जमलेल्या माझ्या कुटुंबातील बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, उत्साह अमाप आहे. मी सगळ्यांचा उत्साह समजू शकतो, पण आता नुसता सत्कार स्वीकारणं आणि सत्कार करणं याच्यामध्ये वेळ घालवण्यात काय अर्थ नाही आहे. कारण लढाई आपली जी आहे ती फार मोठी आहे. लढाई फार मोठी आहे आणि मी सत्कार जरूर स्वीकारेन, पण ती लढाई जिंकल्यानंतर स्वीकारेन. आता जरा सर्वांना मी सांगतोय, थोडं समजून घ्या. अनेक जणांना सत्कार करायचा आहे, फोटो काढायचे आहेत, हारतुरे द्यायचे आहेत, शाली द्यायचे आहेत. आता हारतुरे देऊ नका, शाली देऊ नका, आता पहिले मतं द्या. आणि सत्कार करायचाच असेल तर भरघोस मतं देऊन सत्कार करा. आज बऱ्याच दिवसानंतर या विभागात आलेलो आहे. तुम्हाला भेटण्याच्या आधी कोपरगावला होतो, वेळ होती 10:30. म्हटलं 10:30 कोण लोक येणार, कारण एकतर सकाळ झाल्यानंतर जो तो आपापल्या कामात असतो. पण अशीच किंवा याच्याहून जास्त गर्दी इथं आहेच. 10:30 वाजता तिथे सुद्धा होती, इथे सुद्धा आहे. आपल्याशी बोलून आणखीन पुढे जायचंय. आपल्या लक्षात आलं असेल की या जाहीर सभा नाही आहेत. मी सर्वत्र फिरतोय. याचं कारण असं की करोना काळामध्ये मी तुम्हाला फेसबुक लाईव्ह वरून जे काही सांगत होतो ते सगळेजण तुम्ही माझं एक कुटुंबातील सदस्य म्हणून ऐकून तसं वागत होतात. त्याच्याबद्दल पहिला मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायला आलेलो आहे. आणि एका लढाईला उभा राहिलेलो आहे. ज्या लढाईला उभा राहिलेलो आहे, मी जे काय करतोय ते बरोबर आहे की नाही हे मी विचारायला फिरतोय सगळीकडे. बरोबर आहे की नाही आहे? जी लढाई लढतोय ती माझी लढाई नाही आहे. ही लढाई माझ्यासाठी लढाई नाही आहे. मला काहीतरी व्हायचंय, मला अमुक व्हायचंय, मला तमुक व्हायचंय नाही. मला काळजी आहे ती तुमची आणि तुमच्या ज्या काही पुढच्या पिढ्या आहेत त्या या देशाच्या स्वातंत्र्यात जगणार आहेत की यांच्या हुकुमशाहीच्या गुलामगिरीत जगणार आहेत ते ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून मी प्रत्येक सभेत जवळपास जे माझ्यासोबत जोडले गेले त्यांना तर सांगतोच, पण अगदी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की तुम्ही जे काय करतात वेळेत सावध व्हा. आमची 25-30 वर्ष वाया गेली. हिंदुत्वाच्या त्यांच्या बुरख्याला आम्ही फसलो, त्यांना दिल्लीमध्ये पाठवलं आणि दिल्लीत गेल्यानंतर आमच्याच मुळावर ते जे काय घाव घालतायत ही त्यांची वृत्ती, नीच वृत्ती बघितल्यानंतर भाजप आणि RSSच्या कार्यकर्त्यांनी आता सावध व्हायला पाहिजे की ही लोक कोणाचीही नाहीत. आत्ताचा जो भाजपचे जे नेतृत्वाची फळी आहे ही नेतृत्वाची फळी कोणाचीही नाही. अरे ज्यांनी या शिवसेना प्रमुखांनी मोदींना तेव्हा संकट असताना वाचवलं त्यांच्या शिवसेनेला हे खतम करायला निघालेत, यांची काय अवकात आहे आत्ता लक्षात घ्या. हे नुसतं मित्राला नाही संपवत, काँग्रेसला संपवायला निघाले होते. काँग्रेस संपत नाही म्हणून काँग्रेस फोडायला लागले, शिवसेना संपत नाही म्हणून शिवसेना फोडली. नुसती फोडली नाही तर शिवसेना चोरली असं त्यांना वाटतंय. नितीश कुमारला परत घेतला म्हणजे ज्या भ्रष्ट लोकांविरुद्ध भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत जो काही बेंबीच्या देठापासून आरडाओरडा केला त्यांचीच धुणी आता यांना धुवावी लागतायत. म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांची मला दया येते की ज्यांना तुम्ही भ्रष्ट 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 म्हणून ज्यांच्या अंगावर तुम्ही चिखल उडवलात त्यांची धुणी भांडी आता तुम्हाला करायची वेळ आलेली आहे. कारण अशोक चव्हाणांवरती सुद्धा काय बोलले ते तुम्हाला कल्पना आहे. मोदी सुद्धा बोलले होते आपले फडणवीस नाही फडणवीस ना नाही, कारण ते नुसतं त्यांना फोडाफोडीशिवाय धंदाच नाही आहे दुसरा.
कपट कारस्थानं करायची, नीच कारस्थानं करायची. आणि हे म्हणे गृहमंत्री घरफोडे, हे घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्याऐवजी घरफोड्या मंत्री म्हणायला पाहिजे. हा घरफोड्या मंत्री आहे, दुसऱ्यांची घरं फोडतायत आणि स्वतःची घरं भरतायत. पण अजितदादा पवार, 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा मोदीजींनी स्वतः आरोप केला होता. आता हे सगळ्या घोटाळ्यांची धुणी भांडी सगळे काय कपडे काय असतील, ते काय काय कपडे असतील तुम्हाला तुम्ही विचार करू शकता. हे सगळे कपडे आता हे भाजपवाले धूत बसलेत. काय ही परिस्थिती आलेली आहे. आणि इथला जो खासदार ज्यांनी गद्दारी केली, माहिती आहे ना तुम्हाला, म्हणजे मी मगाच्या सभेत बोललो की आपण आधी भाऊसाहेबांना निवडून गेलो होतो, भाऊसाहेब चुकले काँग्रेसमध्ये गेले, पुन्हा आपल्यात आले आणि आले ते नुसते नाही आले, काँग्रेस सोबत घेऊन आले. आज काँग्रेस आपल्या सोबत आहे, राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे. आता सुद्धा मला इकडे काँग्रेसच्या लोकांनी सत्कार केला, राष्ट्रवादीचे लोक सत्कार करतात, मुस्लिम समाज सत्कार करतोय, वंचित समाज जे आहेत ते सत्कार करतायत. पण वाचवरे जे गेले त्यांनी कधी शिवसेना फोडण्याचा नाही प्रयत्न केला. या हरामखोरांनी शिवसेनेची गद्दारी केलीच, पण शिवसेने शिवसेना चोरण्याचा जो एक प्रकार जो मिंधे करतोय, धनुष्यबाण, अरे पेलून दाखव, माझं आव्हान आहे पेलून दाखव. मिंध्यानी आधी त्याची दाढी सांभाळता येते का बघावं, आणि त्याच्यानंतरही शिवधनुष्य उचलावं. मिंदे ते मिंदेच, पण शिवसेना फोडण्याचं आणि शिवसेना चोरण्याचं पाप हे या गद्दाऱ्याने केले. आणि ज्या गद्दाऱ्याने हे पाप केलं त्यांच्या टोळीत हा आत्ताचा इथला जो आपण निवडून दिला तो गद्दार त्यांना सामील झालेला आहे. हा गुन्हा आहे, हे पाप आहे, आणि या गुन्हेगाराला क्षमा करता येणार नाही. या पाप्याला, या गद्दाराला नुसता गद्दार म्हणून सोडून नाही देता येणार. एक तर माझ्या माहितीप्रमाणे या गद्दाराला आता तिकीटच मिळणार नाहीये, कारण काय तोंडाने फिरणार, कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसलेला आहे, तीच तुमची निशाणी आहे. धनुष्यबाणी निशाणी नाही, तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ही तुमची निशाणी आहे. आणि जर तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर घरामध्ये बसा, आणि निर्लज्ज असाल तर गद्दारीचा शिक्का कपाळावरती मारून तुम्ही जनतेत फिरून दाखवा. हा गद्दार आहे. म्हणजे आपण जे जी काही जी जी कामं केली, अगदी निळवंडे धरणाला सुद्धा जे काय आपण मदत करत होतो, पाणी पुरवठा, आता मागाशी मी गेलो कोपरगावमध्ये, तिकडे आठवड्यातून एकदा पाणी येतं, ते सुद्धा गाळ मिश्रित. तुमच्याकडे रोज येतं पण तिकडे आठवड्यातून एकदा येतं. आणि त्या पाणी पुरवठा यंत्र, त्या जी काही योजना आहे तिला आपण पैसे दिले, ती आता पूर्णत्वाला आल्यानंतर हे टिकोजीराव तिकडे जणू काय आम्हीच सगळं केलं म्हणून श्रेय खायला येणार. अरे शेतकरी इकडे टाव फोडतोय, इकडे फोडतोय, तिकडे दिल्लीच्या सीमेवरती फोडतोय. इकडे सुद्धा काही शेतकरी आलेत का? आलेत ना, बहुतेक सगळे आहेत. बरं, आता तुम्ही मला प्रामाणिकपणाने सांगायचं, कारण मला कल्पना नाही, मी निर्णय घेतला, मी मुख्यमंत्री झालो, माझ्याकडे कोणी शेतकऱ्यांनी आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी केली होती आधी नव्हती, तरीसुद्धा मी माझं जे पहिलं अधिवेशन नागपूरचं झालं तिथे निर्णय घेतला, मी घेतला निर्णय की माझ्या राज्यातल्या या शेतकऱ्याला अगदी खूप मोठं काही नाही पण किमान 2 लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे ते पीक कर्ज मी त्यांना मुक्त करण्याचा मी निर्णय घेतला होता. मिळाली होती की नव्हती काही जणांना तुम्ही सांगा. आणि अटीतटी शर्ती नव्हत्या, 2 योजना होत्या. एक आपण महात्मा फुले कर्जमुक्ती योजना, आणि त्याच्या आधी आपण यांच्या सोबत होतो, त्यांनी काय केली होती, छत्रपती शिवाजी महाराज, त्या योजनेमधनं किती जणांची कर्जमुक्ती झाली आणि आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती किती जणांनी मिळाली हे तुम्ही सांगा ना. सर आत्ता सुद्धा त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये अटी तटी नियम एवढे क्लिष्ट आहेत की शेतकरी म्हणतो नको रे बाबा मला काय कळत नाही, आणि कळत नाही तेवढं माझं आहे तेवढं दुखणं मला पुरेसं आहे, जे संकट आहे ते पुरेसं आहे मला, आणखीन त्याच्यात ह्या अर्जाची कटकट नको मला. पण आपण शेतकऱ्याला कुठेही त्रास न देता 2 वेळा फक्त सही किंवा अंगठा ह्याच्यावरती तुम्हाला मी कर्जमुक्त केलं होतं. आणि जणू काय ते कर्जमुक्त केलं मी पाप केलं म्हणून या हरामखोरांनी गद्दारी करून आपलं सरकार पाडलं, हे काय मी पाप केलं? शेतकऱ्यांचं, शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं हे काय मी गुन्हा केला? मी पाप केलं? आपल्या काळामध्ये जी काही नैसर्गिक आपत्ती आली
त्या आपत्तीमध्ये मी शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिलो होतो की नाही एकदा तुम्ही सांगा. मग हे मी काय गुन्हा केला? हे काय मी पाप केलं? आणि आता यांनी जी काय एक योजना काढली, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, किती जणांना मिळाले सांगा? मिळाली असेल मला आनंद आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, मग गेल्या कुठे तुमच्या योजना? गेल्या कुठे योजना? आणि जो भाजपा जो आता प्रचार करते की हे म्हणे काँग्रेस सोबत गेले, यांनी हिंदुत्व सोडलं, अहो मी 25-30 वर्ष भाजप सोबत राहून शिवसेनेची भाजप नाही झाली तर तुम्ही आमची काँग्रेस कशी होणार? उलटा आता मला आणखीन चांगले तगडे सहकारी मिळालेत. पूर्वी गेल्या वेळेला संगमनेर, कोपरगाव असेल, आणखीन काही असेल, कशाला? शंकरराव तुम्ही सुद्धा विधानसभेच्या वेळेला आलात सोबत. हा सगळा जो परिसर आहे हा नाही म्हटलं तरी काँग्रेसचा गड, आणि या गडामधनं आपल्याला तशी मतं आघाडी घेऊ अशी नव्हती मिळत. पण आता थोरात साहेब सोबत आलेत, शंकरराव सोबत आलेले आहेत, सगळे हे जे काय एक इथले इथले एक किल्लेदार आहेत म्हणा किंवा मजबूत गडी आहेत, हे माझ्यासोबत आहेत. आणि खरंच मी जाहीरपणाने शंकररावांचं सुद्धा आणि बाळासाहेब थोरातांचं सुद्धा अभिनंदन करण्याची मी त्यांना धन्यवाद देतो. कारण मी नवखा होतो मुख्यमंत्री, मला काहीच माहीत नव्हतं. मी महापालिकेत सुद्धा केवळ आपला महापौर जिंकल्यावरती त्यांचं अभिनंदन करायला जायचो आणि जाणार, परत जाईन. पण विधानसभेच्या आजूबाजूला कधी मी फिरलो नव्हतो, मंत्रालयात कधी तसा गेलो नव्हतो. अचानक मला मुख्यमंत्री व्हावं लागलं. थोरात साहेबांसारखा ज्येष्ठ सहकारी, मग सलग किती वर्ष तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून निवडून देत आहेत, पण ह्या सर्व सहकाऱ्यांनी मला, मी कधी नवीन आहे असं भासू दिलं नाही, ह्यांनी मला सांभाळून घेतलं. ह्याला एक मनाचा दिलदारपणा लागतो, मोठेपणा लागतो, की माझ्यापेक्षा ते अनुभवाने मोठे आहेत, त्यांच्या कामाने मोठे आहेत, पण आपण सरकार म्हणून एकत्र आलो आहोत. दुर्दैवाने काय एक खंत काय वाटते की अनेकदा मी ही खंत बोलून दाखवलेली आहे की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिलेलं वचन तोडलं, हो त्यांनी वचन दिलं होतं, नक्कीच दिलं होतं, अमित शहा यांनी घरी येऊन मला वचन दिलं होतं की उद्धवजी तुमचा जो प्रस्ताव आहे 2.5 वर्षाचा, 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, 2.5 वर्ष भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आम्हाला मंजूर आहे. म्हणून तर मी 19 साली त्यांच्याबरोबर युती केली. पण निवडणुकीनंतर म्हणजे लोकसभेमध्ये होऊन गेलं, माझ्या घरी आले, माझ्याबरोबर त्यांनी युती केली, नंतर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. आज ते जे काय सांगतात की हा पक्षप्रमुखच नाहीये, मग तेव्हा कशाला घरी माझ्या आला होता? हा तुम्हाला काय माहिती नव्हतं? आणि मोदीजींनी सुद्धा यांना घरी का पाठवलं होतं? कारण घराणेशाहीला तुम्हाला विरोध आहे, तुमचा विरोध आहे, मग तुम्हाला माहिती नाही ही आमची वेगळी घराणेशाही आहे, ठाकरेंची घराणेशाही, घराण्याची परंपरा तुम्हाला मोदींना माहिती नाही. पण तरी देखील अमित शहा घरी आले, वचन दिलं, सगळं ठरलं, आणि त्यांनी ते वचन तोडलं, म्हणून मला संताप आला. कारण मी आयुष्यात तरी खोटं बोललेलं नाही आणि खोटं बोलणार नाही. समजा तुम्ही एखादी गोष्ट मला सांगितली आणि ती होत नसेल तर मी प्रामाणिकपणाने हात जोडून सांगेल की दादा ताई हे नाही होऊ शकत. तुम्हाला वाईट वाटेल पण तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी खोटं कधी बोललेलं नाही आणि खोटं कधी बोलणार नाही. यांनी युती तोडली, वचन तोडलं, आणि कधीही म्हणजे फार वर्षांपूर्वी काँग्रेसला आपण पाठिंबा दिला होता, पण त्याच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं सख्य काय होतं हे पूर्ण दुनियेला माहिती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेनेने सरकार स्थापन केलं. स्थापन केल्यानंतर अनेक भाजपवाले मला सांगायचे, बघा बरं काँग्रेस दगा देईल, म्हटलं बघतो ना. मग दुसरे सांग, बघा बरं शरद पवार आहेत, म्हटलं बघतो ना. शरद पवारांनी मला धोका दिला नाही, काँग्रेसने मला धोका दिला नाही, पण ह्या फडणवीसनी माझंच घर फोडलं आणि माझीच माणसं फोडली, माझीच माणसं चोरली. मग गद्दार आणि घात कोणी केला? तर भाजपानी घात केलेला आपलाय. काँग्रेसनी घात नाही केला, राष्ट्रवादीने घात नाही केला, भाजपानी घात केला, हिंदुत्वाचा घात केला, शिवसेनेचा घात केला. आणि ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना तेव्हा वाचवलं होतं त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेचा यांनी घात केला. हा घात मी नाही सहन करू शकत, मी अजिबात सहन करणार नाही. आणि मी त्यांना धडा शिकवण्याच्या ईर्ष्येने आणि जिद्देने मैदानात उतरलेलो आहे. कारण असं भंपक खोटं हिंदुत्व आमचं नाहीये. आमचं हिंदुत्व एकदा जे म्हणतात ना, प्राण जाय पर वचन न जाय, प्राण गेला तरी बेहत्तर, पण आमचं वचन आम्ही मोडणार नाही, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि यांच्याकडे काय वचन बिचन कसलं, प्राण ह्याचा गेला काय त्याचा गेला काय, अनेक प्राण जाऊ देत,
वचन तर खड्ड्यात गेलंच आहे पण प्राण गेला तरी बेहत्तर, आम्हाला खुर्ची पाहिजे. आज सुद्धा इथले जे शेतकरी टाव फोडतायत, आक्रोश आहे, आत्महत्या वाढल्यात, कोण जाते घरी? अशोक चव्हाण काल परवाकडे भाजपमध्ये गेले, पण 2-3 दिवसापूर्वी मराठवाड्याच्या त्यांच्याच भागामध्ये, नांदेडच्या भागामध्ये अवकाळीचा फटका बसला, विदर्भामध्ये अवकाळीचा फटका बसला, सगळे होत्याचं नव्हतं होऊन जातं. अशा वेळेला अशोक रवानी शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं, या फोडणविसांनी शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं. आमच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे ठीक आहे, त्यांचे फोटो येतात, पंचतारांकित शेतीमध्ये रमतात ते. मी तर देवाकडे अशी प्रार्थना करतो की हे देवा, माझ्या या गोर गरीबाला आमच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांसारखी पंचतारांकित शेती लाभू दे. माझा हा गोर गरीब शेतकरी आपल्या घरातून बैलगाडीच्या ऐवजी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांसारखा हेलिकॉप्टरने त्याच्या शेतात जाऊ दे. असं शेत हवं की नको तुम्हाला? नाही, पण मी गोरगरीब शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला. अरे गोरगरीब कसला गोरगरीब शेतकरी, माझ्या समोर बसलाय, माझ्या सोबत आहे. तो अन्नदाता असला तरी काहीचे पाहिजे त्याचे वांदे झाले, कर्जत पुन्हा बुडतोय ना. संकट काळात तुमचं घटनाबाह्य सरकार त्याला मदत करताय ना, पीक विम्याचे पैसे मिळतायत ना, पिकाला हमी भाव मिळतोय, आणि कर्ज ज्यांच्याकडनं घेतलं त्यांच्या नोटिस त्याच्या दारावर लागतायत, म्हणून तो शेतकरी त्याचं जीवन संपवतोय. आज सुद्धा तिकडे दिल्लीमध्ये जे हजारो शेतकरी धडकतायत दिल्लीत जायचंय, खरंच ह्या राज्यकर्त्यांना लाज वाटत नाहीये. अरे जे सैन्य, जे सैनिक निमलष्करी असतील, लष्करी असतील, आणि होय पोलीस सुद्धा, देशाचं रक्षण करायला त्या दलामध्ये गेलेत. निमलष्करी दल सुद्धा हे परकीय परदेशातून जे आपले शत्रू आहेत, मग चीन असेल, पाकिस्तान असेल, त्यांच्यापासून आपला देश वाचवण्यासाठी जे सैन्यात गेलेत, त्या सैन्याला, त्या पोलिसांना त्यांचेच आईबाप येत आहेत शेतकरी, त्यांच्यावरती बंदुका रोखून उभं करणारे शेतकरी हे सरकार आहे. म्हणजे अन्नदाता आहे, त्या अन्नदात्याला तुम्ही गोळ्या मारणार, त्या अन्नदात्याला तुम्ही लाठीमार करणार, त्या अन्नदात्यावरती तुम्ही अश्रुधुराचा मारा करणार? काय बंदोबस्त केलाय? बराक्स काय तिकडे उभारलेले आहेत, तारांचं कुंपण आहे, खिळे असलेल्या तारा आहेत, अश्रुधुराच्या नळकांड्या तयार ठेवल्यात, काल तर काही ठिकाणी मारल्या म्हणतात, रबरी गोळ्या आहेत, खऱ्या गोळ्या पण आहेत. म्हणजे शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करू म्हणणाऱ्या निर्मला सीतारामन बाई, तुम्ही जे संसदेत आम्हाला सांगितलं की आता शेतकरी, महिला, तरुण आणि गरीब या चार जातींवरती आमचं सरकार सरकार काम करेल, मग निर्मलाबाई तुम्ही पहिलं त्या शेतकरी, आता तुम्ही जात म्हणताय ना, मग तिकडे तुम्ही जात का नाही? जा ना तिकडे, जा सीतारामन बाई, तिकडे का जात नाहीत? शेतकऱ्यांना का भेटत नाहीत? काही शेतकऱ्यांची घरं नाही आहेत, शेतकऱ्यांना कुटुंब नाही आहेत, त्यांना आई बहीण या महिला नाही आहेत, त्यांची मुलंही काही तरुण नाही आहेत, त्यांना काम मिळत नाही, ते काही गरीब नाही आहेत. मग चार जाती तुम्ही ज्या म्हणताय त्या चार जातीचं जिकडे एकत्रीकरण झालं, तो शेतकरी आज हमीभावासाठी तुमच्या दिल्लीमध्ये येतोय, आपल्या दिल्लीमध्ये येतोय, राजधानीमध्ये येतोय का? तर प्रधानमंत्र्यांनी 14 साली आम्हाला जे काय सांगितलं होतं की आम्हाला हमीभाव देऊ. हमीभाव कसा? की ज्या शेतकऱ्याचं जे पीक असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, काही असेल, त्याचा एक त्याचा खर्च किती झालाय तो काढला जाईल. दर एकराला तुझा किती खर्च झाला? मग त्या खर्चामध्ये 50% नफ्याची रक्कम ही मिळवली जाईल, आणि मग जी काय रक्कम येईल तो हमीभाव ठरवून प्रत्येक शेतकऱ्याला तो हमीभाव दिला जाईल. हे प्रधानमंत्र्यांचं एक आश्वासन होतं, माझं नव्हतं, त्यांचं होतं, ते तुम्ही 10 वर्षात पूर्ण नाही करू शकला, म्हणून तो शेतकरी तुम्हाला जाब विचारायला येतोय. तर तुम्ही त्याच्या अंगावरती त्यांच्याच मुलांना उभं करताय बंदुका घेऊन. आज तिकडे घमासान सुरू आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. आणि म्हणे लोकशाही, मोदींच्या हात बळकट करा, मोदींच्या हात बळकट करा. अशोकराव म्हणाले काल, मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही जातोय. अरे स्वप्न पूर्ण करायला माझ्या शेतकऱ्याची आधी झोप उडालेली आहे, तो झोपू शकत नाही, त्याला स्वप्न पडू शकत नाही. आणि मोदींचं स्वप्न काय मोठं मारे, मोदींचं स्वप्न काय, मोदींचं स्वप्न शेतकऱ्याला गोळ्या घालाय मोदींचं स्वप्न? उद्या घातल्या त्या शेतकऱ्यांना गोळ्या, तर अशोकराव तुम्ही सुद्धा जबाबदार असाल तेवढेच. जे जे आज भेकड, बदमाश, शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, यांना सोडून भाजपासोबत गेलेत, कोणत्याही कारणाने सरळ भाजपात गेले असतील किंवा यांना त्या मार्गाने भाजपासोबत ते जोडले गेले असतील, ते सगळे गुन्हेगार ठरतील जर उद्या त्या शेतकऱ्यांवरती गोळ्या चालल्या तर.
आणि मग गोळ्या चालवल्यानंतर जणू काही झालंच नाही असं स्वच्छ कपडे घालून आमचे पंतप्रधान तुमच्या इकडे येतील, संगमनेरमध्ये अवतरतील, कोपरगावमध्ये येतील, सगळीकडे येतील, साईबाबांच्या दर्शनाला जातील. म्हणजे निवडणूक आल्यानंतर मेरे प्यारे देशवासी हो, आहे ना, संगमनेर से मेरा बहुत पुराना रिश्ता आहे, प्रत्येक ठिकाणी माझा रिश्ता आहे. अरे पण रिश्ता निभाओ, रिश्ता तो निभाते नाही, और ऐसे रिश्ते को मैं नहीं मानता हूं. जे सुखामध्ये साथ देतात ते रिश्ते जरूर असतात, पण संकटामध्ये जे साथ देतात ते फरिश्ते असतात, ते देवदूत असतात. आणि आज तुम्ही सगळे माझ्यासोबत त्याच रूपामध्ये आलेला आहात. ही लढाई तशी सोपी नाही आहे, कारण सगळ्या शासकीय यंत्रणा वापरून ते चहूबाजूने आपल्याला वेढतायत. अगदी जसं मोगल सैन्य अफजल खानाचं यायचं तसं येऊन त्यांनी वेढलेलं आहे. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, काही ठिकाणी पोलीस हे मागे लावतायत, शिवसैनिकांच्या मागे लावतायत, घरोघरी धाडी टाकताय. अरे शिवसेना तुम्ही संपवल्या ना, घेतल्या ना मिंद्याला, मग त्यांच्यासोबत जे आले त्यांच्यावरती तुम्ही जे काय आरोप केले होते त्या ईडीच्या आरोपांना तुम्ही काय उत्तर देताय, का त्यांची चौकशी बंद केली? म्हणजे कोणी किती भ्रष्टाचार करा पण भाजपात या, आपको कुछ नहीं होगा, ये मोदी गॅरंटी आहे, ही मोदी गॅरंटी आहे. मोठं गाजावाजा करतात ना, मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी. आम्ही पण विचार करत राहिलो, अरे 10 वर्ष मला कळलंच नाही मोदी गॅरंटी, पण आता कळते. भ्रष्टाचार किती असेल मोठा, तो मोठा भ्रष्टाचारी असेल त्याला तेवढं मोठा सन्मान भाजपात मिळतोय, मोठा सन्मान. म्हणजे आता एक दिवस असा झालेला आहे की खरंच एक श्वेतपत्रिका काढायला पाहिजे की गेल्या 10 वर्षामध्ये भाजपा जो काय वाढलाय तो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, किती लोक तुम्ही इतर पक्षातनं तुमच्या भाजपात घेऊन त्यांचा त्यांना मान सन्मान दिलाय, ह्याच्यावरतीच एक श्वेतपत्रिका काढा, ह्याच्यावरतीच एक श्वेतपत्रिका काढा. आणि मग जर का मी त्यांच्या विरुद्ध, या तुमच्या खोट्या हिंदुत्वाच्या विरुद्ध मैदानात उतरलो तर तुम्ही आम्हाला संपवण्याची भाषा करणार? माझं पुन्हा आव्हान आहे, हे तुम्ही घरगड्यांसारख्या तुमच्या ज्या काही संस्था वापरताय त्या बाजूला ठेवा, पोलीस बाजूला ठेवा. मी पण पोलीस बिलीस मला संरक्षण नको, भर जनतेमध्ये आपण सगळेजण जाऊ, बघू जनता कोणाला डोक्यावरती घेते आणि जनता कोणाला पायदळी तुडवते. माझी तयारी आहे, माझी तयारी आहे, माझ्यात हिंमत आहे. मी येतो जनतेमध्ये, तुम्ही या जनतेमध्ये आणि जनतेवरती सोपवून द्या की कोणाला तरी डोक्यावर घ्यायचं तुम्ही त्याने डोक्यावर घ्या, आणि पायदळी ज्याला तुडवायचं आहे ती जनता पायदळी तुडवेल, मला मान्य आहे. पण हा एवढा सगळा उघडा कारभार आहे आपला. आणि मला खरंच एका गोष्टीचं एक कौतुक आहे, कारण बहुतेक प्रत्येक ठिकाणी माझ्या कुटुंब संवाद या मेळाव्यात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात येतो आहे, मुस्लिम समाज. म्हणजे हे मला आता खरं आश्चर्य आहे. आणि मी प्रत्येक ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी सांगतोय, मी त्यांना विचारतो, अरे तुम्ही का शिवसेनेसोबत येत आहे, आम्ही तर हिंदुत्ववादी आहोत. आणि त्यांच्या भाषेतले शब्द आहेत की साहेब तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हटलं काय फरक आहे? तर तुमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. आम्हाला हे हिंदुत्व, घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व पाहिजे, पण घर पेटवणारं हिंदुत्व नको आहे. हे असे सगळे जातपात धर्म विसरून देशासाठी एकत्र येत आहेत. उगाच आम्ही ते बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवला आहे, ज्योतिबा फुलेंचा फोटो ठेवलाय, सगळ्यांचे फोटो ठेवलेत. काय इकडे डेकोरेशन म्हणून नाही ठेवलेलं ते, पण ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाला एक घटना दिली, एक संविधान दिलं, ते संविधान हे जर का आता मानत नसतील तर संविधानाची ताकद काय असते हे आता आपल्याला यावेळेला त्यांनी दाखवून द्यायचं आहे. आणि म्हणून मी पुन्हा सगळ्यांना हात जोडून एकच विनंती करेन, मला पटतंय, मला कळतंय की या माझ्या संवाद दौऱ्यामध्ये सगळ्यांनाच माझ्याबरोबर फोटो काढायचे आहेत, हार तुरे घालायचे आहेत, हे मी माझं भाग्य समजतो. कारण असं भाग्य कदाचित कोणाच्या तरी नशिबी येतं. मुख्यमंत्री अनेक झाले, अनेक होतील, पण महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानतात, आणि माझ्याबरोबर माझ्या हातात काहीही नसताना माझ्यासोबत येत आहेत. मी तुम्हाला खरंच सगळ्यांना धन्यवाद देतो, पण उत्साहाच्या भरामध्ये मुख्य काम आहे ते विसरू नका. आणि मी तुम्हाला पुन्हा शब्द देतो, पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेचा, आपल्या महाविकास आघाडीचा खासदार आणि साहजिकचे आमदार तर येणारच,
पण जेव्हा तुम्ही प्रचंड मताने विजयी कराल तेव्हा विजयाच्या सभेला विजयाच्या मिरवणुकीला मी इथे परत आल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.